सावली ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली आनंदाचे दलदे संकटात धावघे सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी कुठं काय चुकतंय ग तुझी शपथ मी कवा सारजाच्या आईला सावत्र आहे मानलं नाही मग तिचा वाईट व्हावा असं कस वाटेल ग मला तरी मी तिला असं वाटत मी तक्रार करत नाही आयो पण का कुणास ठाव मला लय त्रास होतोय ग तू तक्रार केलीस तरी मी माझी काय हरकत नाही बघ तेवढा हक्क ठेवावं आपण आपल्या पाशी आपला चांगुलपणा वी डुईजड होतोय बघ दुले अग ज्या पायावर डोकं ठेवून आपलं मन मोकळं करावं असं पाय मिळालेत नव तुला आवईनी काय ग तुम्हाला माहितीये का काय त्या गोसाव्याच्या मालोजी राजे पाया पडले मला तर वाटतय त्या गोसाव्याकडे मालोजी राजांची कुंडलीच असणार अहो असं मी आणाय आमचं धनी सांगत होत मला स्वामींच्या दर्शनाचा लाभ कधी मिळणार आहे कुणास ठाऊक मी आई तर काय बोलत उभी आहे माझी कामं तशीच पडली आहेत आवईनी तुमच्या हाताखाली दोन मुली आहेत त्या काम करीत राहतील पण माझं काम तसंच पडलंय चुलीवर आदण ठेवलंय मी आलेच गोसाव्याचे त्यापेक्षा नवऱ्याचे पाय धुवून पाणी घ्या म्हणजे तेवढंच पुण्य लाभेल आम्हाला पूजा सांगायला जायचंय हे वावरा आम्ही इतके वाईट आहोत का अगं बाबा आमच्याकडे बघतही नाहीत आणि हसत सुद्धा नाही आई एक सांगू का अगं बाबा म्हणताय तर तू नको जाऊ ना त्या बुवाकडे तुला विनाकारण ओरडतील ग हो नको जाऊ सांगतायत पण माझी स्वामींच्या दर्शनाची आस कमी कशी होत नाही गयाबाई हवेत असंख्य वायू असले तरी शरीर नेमकं प्राणवायूच घेत ना आजूबाजूला किती श्रद्धास्थान असली तरी भक्ताला गुरुजीचा आस लागते
तुला आमच्याकडेच यायचं आहे. जिंकड्या आणि हरण्याच्या स्पर्धेमध्ये खेळातली गंमत घालून बसाल. स्वामी आलास सारखा काय रे तुझा इकडे? स्वामी आज अष्टमी आहे. मग मी काय करू? आजच्या पूजेला तुम्ही असावत अशी इच्छा आहे माझी. म्हणजे आजच्या दिवशी केलेली पूजा देवीला पोचते. नाही कुणाला मुहा. अद्भुत अद्भुत. याच्यापेक्षाही ती अद्भुत आहे. साधेपणातली काय अद्भुत खूबसूरती. ही खूबसूरती आम्ही आत्ता पर्यंत कधी पाहिली नाही. आई केल्या डोळ्यासमोरून जात नाहीये ती. कस गाठता येईल तिला? राजांनी त्या गोसाव्याला लोटांगण घातल्यापासून तो गोसावी अक्कलकोटात लई चर्चेत आहे. त्या गोसाव्याचा ठाव ठिकाणा लागला त्या पुरीचा बी ठाव ठिकाणा लागल. दाजीबाचा सुभा तिथं फक्त त्या पुरीलाच मुभा. दाजीबा सरकार, बंडोबा आणि रामाचार्य भेटायला आले आहे तुम्हासनी. आमासनी होय पाठवून दे. सरकार आज आपले दर्शन झाले सरकार. सरकार बंडोबामुळे आपले दर्शन झाले सरकार. हरकन बोला सरकार. आपण तर सगळे जाणतच आहात तरीही आपल्या कानावरती घालण्यासाठी आलो. लगेच आपण त्याला पाहिलं. आपण तेव्हा हजर होतात. आम्हालाही आपल्या नजरेत दिसले हो लगेच. काय दिसलं? तेच गावात आलेला तो गोसावी. फार भला माणूस नाहीये तो. त्याचा बंदोबस्त करायला हवा लगेच. आणि इसालस कन्या? कन्या कोण? कन्या ते तुमच्या कन्यांबद्दल विचारताय सरकार. त्या ठीक आहेत, त्या ठीक आहेत. बोला काय बोलत होता तुम्ही बंडोबा? तो गावामध्ये नवीन गोसावी आलाय. हा त्या गोसाव्याबद्दलच विचारणार होतो आम्ही. काय बंडोबा काय माहिती आहे त्या गोसाव्याबद्दल? नाही तशी ओळख नाही आहे पण आल्या दिवसापासून बारीक लक्ष होतं हो त्याच्यावर. आता तोळपणे त्याला थारा दिला म्हणून नाहीतर हकलोला असता हो गावातून लगेच. तोळप्पाच्या घरी म्हणजे तिथं पोचलं का त्या मुलीपर्यंत बी पोचता येईल. मग काय करायचं त्या गोसाव्याचं? का तुम्हाला काय त्रास दिला त्या गोसाव्यानं? त्रास सरकार? त्रासाबद्दल तर विचारूच नका. अहो सरकार पण गावातील लोक ज्या पद्धतीने त्या गोसाव्याच्या नादी लागले हे पाहता
आपल्यासारख्या प्रभावशाली व्यक्तीला ते घातक आहे.